दी मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन लिमिटेड के चुनाव संपन्न होने जा रहे हैं, जिसमें कि जय श्री कृष्णा सरकार पैनल भी हिस्सा लेने जा रहा है। इस दौरान अनिल कृष्णा यादव, जो कि इस संस्था के संचालक एवं माजी अध्यक्ष रह चुके हैं, उनका कहना था कि हमारी हाउसिंग फेडरेशन में बाहरी लोगों का हस्तक्षेप बढ़ रहा है, जिसमें कि मुंबई बैंक के कुछ संचालक पद के लोगों द्वारा हाउसिंग फेडरेशन पर अपना वर्चस्व करने का षड्यंत्र रचा जा रहा है। इस दौरान माजी अध्यक्ष अनिल कृष्णा यादव जी का कहना था कि जय श्री कृष्ण सरकार पैनल हे आज कुठे ना कुठे मतदानासाठी आज लोकांच्या मध्ये उतरलेलं आहे। कुठे ना कुठे भ्रष्टाचार होत असताना आज हे सरकार पॅनल कुठे ना कुठे लोकांना न्याय देण्यासाठी आज लोकांच्या मध्ये एक निवडणूक लावण्याचं काम ते करत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय पूर्ण त्यांचं म्हणणं आहे, काय सांगतायत ते, भ्रष्टाचार काय सांगाल। माझं एवढंच म्हणणं आहे की जे काय आता कार्यसमिती आहे, कार्यमंडळी आहेत, जे पदावर आहेत, त्या पदावरती त्यांनी गैरवापर केलेला आहे। त्यांनी त्या पदावर बसलेले आहेत ते गैरपद्धतीने बसलेले आहेत आणि त्याचा रिपोर्ट मी शासनाला दिला आहे। आणि त्या पदावर गैरपद्धतीने बसून त्यांनी गैरकारभारही केलेला आहे, म्हणून अनागोदी कारभार झाला आहे अशी मी पत्र शासनाला दिली आहेत, तक्रारी शासनाकडे केलेल्या आहेत। इवन वकिलामार्फतही त्यांना अपॉइंट करून मी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत, पण मला त्याला न्याय मिळाला नाही। वेळोवेळी न्याय न मिळाल्यामुळे मी असं ठरवलं की आता आपल्याला एक सुस्वच्छ पॅनल उभं करूया आणि म्हणून त्याच्यात संपूर्ण रिंगणात उमेदवार मी स्वच्छ, निस्वार्थी आणि भ्रष्टाचार मुक्त असे उमेदवार मी घेतलेले आहेत आणि त्यांना ह्या रिंगणात उतरवलं आहे। म्हणून मी जय श्री कृष्णा सहकार पॅनलमध्ये सर्व उमेदवारांची चाचणी घेऊन मी त्यांना ह्या रिंगणात उतरवलेलं आहे। आणि मला असं वाटतं की जय श्री कृष्णा सहकार पॅनलच्या वतीने महासंघ एकदम भ्रष्टाचार मुक्त करेल, चांगल्या पद्धतीने महासंघ चालवेल आणि महासंघाचं भवन बनवायलाही मदत होईल, की जेणेकरून सर्व गृहनिर्माण संस्थांना त्याचा लाभ मिळेल आणि गृहनिर्माण संस्थांचे संपूर्ण प्रश्न प्रथम पातळीवर सोडवले जातील। जय श्री कृष्ण पॅनल हे आम्ही अनिल जाधव सरांनी स्थापन केलेले आहे। अनिल जाधव सरांनी ह्या हिशोबाने हे पॅनलची स्थापना केली आहे की आता जे विद्यमान असलेले प्रवीण दरेकरांचं जे पॅनल होतं की रघुवीर सामंतांचं पॅनल म्हणून, पण तिथे अतिशय अनधिकृत कारभार होत होता। तिकडे काही लोकांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नव्हती, बरेचसे प्रश्न जे होते ते तसेच पडून खिचपत पडलेले होते, त्यांना दाद मिळत नव्हती। ह्या सर्व गोष्टींना अतिशय कंटाळले होते। वेळोवेळी त्या संदर्भात त्यांनी त्याची विचारणाही केली होती, पण ह्या गोष्टींना अजिबात त्यांना उत्तरं मिळाली नाही। त्यासाठी त्यांनी विचार केला की हे आपल्याला एक आपल्या लोकांना न्याय देण्यासाठी, कारण ते अक्षरशः निरंकार होऊन जनतेची सेवा करत होते, जनतेची सेवा, संस्थेची सेवा, महासंचालक हे चालवत होते। आणि त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं हे चुकीचं होत आहे, सगळ्या गोष्टी ह्या चुकीच्या होत चालल्या आहे, तिथे कुठेतरी आवाज उठवला पाहिजे असं त्यांना वाटत होतं। त्यासाठी त्यांनी विचार केला की आपण याच्यातून बाहेर पडायचं, कारण हे सगळेजण आपल्याला चेपून टाकतील। चेपून टाकून हा विषय नाही आहे त्यामध्ये, की इथे आपल्याला दाद मिळत नाही आहे, लोकांचे प्रश्न सुटत नाही, याचा एक ध्यास होता त्यांच्या मनाला। त्यासाठी त्यांना असं वाटलं की नाही, मला एक माझं असं सुस्वच्छ आणि निर्मळ असं पॅनल उभं करायचं की जेणेकरून जे लोक खऱ्या अर्थाने झटून आणि लोकांसाठी कार्यरत करतील आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील, लोकांच्या समस्या सोडवू शकतील, त्यासाठी त्यांनी जयकृष्ण सहकार पॅनलची स्थापना केली। आणि त्यामध्ये आमचा पूर्ण सहभाग आहे, आमच्या पॅनलचं पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आणि आम्ही ते पॅनल विजयी करून दाखवणार आहे। आणि लोकांनाही माझी विनंती असणार आहे की त्यांनी नक्कीच भरघोस मतांनी आमच्या पॅनलला मतं द्यावी आणि बघावं येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या समस्या कशा निवारण होतात, तुमचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केले जातात, तुमच्या प्रश्नांची उत्तरे वेळोवेळी 8 दिवसाच्या आत, जसे आत्ता तुमची जशी पत्र जी पडलेली आहेत, किती गृहनिर्माण सोसायट्यांचे पत्र येऊन पडलेले आहे, पण त्यांना एक रिप्लाय लेटरसुद्धा ह्या आत्ताच्या विद्यमान पॅनलने दिलेलं नाही आहे। ते वरती त्यांचा कारभारही अतिशय अनधिकृत म्हणजे अगदी घोटाळेबाज आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींपासून नक्कीच ते आपली समस्या आपल्या ह्या सगळ्या गोष्टींपासून नक्कीच सुटका होईल। आणि ह्यासाठी सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं की जय श्रीकृष्ण पॅनलला, सहकार पॅनलला आम्हाला विजयी करावं, ही विनंती मी करेल। मैं ये पॅनल में क्यों खड़ा हूँ, क्योंकि ये जो पॅनल है नॉन पॉलिटिकल पॅनल है और इसमें कोई भ्रष्ट वाला आदमी नहीं है और अपना जो लीडर है अनिल जाधव साहब वो और जगताप सर, ये दोनों बहुत अच्छे आदमी लोग हैं और उन लोग पहले से भी कम से कम 20 साल के ऊपर से कंटिन्यूस लोग इलेक्शन जीत रहे हैं और उन लोग सब
पूरा जो फेडरेशन का जितना भी सदस्य है, जितना भी बिल्डिंग मेंबर्स है, सब उन लोग को चाहते हैं और सब लोग का कहना था कि उन लोग को वापस लाना है इस पैनल में। और ये जो पैनल है अपना श्री कृष्णा पैनल है वो भ्रष्ट मुक्त पैनल है। अपना श्री कृष्णा पैनल जो है होगा वो अच्छा और क्लीन पैनल होगा जो सबको न्याय देगा और सबका काम एकदम लीगल वे से करेगा और किसको भी प्रॉब्लम नहीं देगा। कैमरामैन नागेश के साथ जॉन स्टीवन, SCN TV न्यूज़, मुंबई।